नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येकालाच असं वाटतं की आपला चेहरा सुंदर दिसावा, चेहऱ्याचा रंग छान उजळावा, चेहऱ्यावरती पिंपल्सचे, मुरमाचे किंवा इतर कोणत्याच प्रकारचे डाग नकोत, एकदम सुंदर, मऊ, मुलायम, तजेलदार आणि निथळ अशी त्वचा असावी असं सर्वांनाच वाटत असतं. आणि स्पेशली चेहऱ्याच्या त्वचेची आपण भरपूर काळजी घेत असतो आणि या काळजीपोटी वेगवेगळे घरगुती उपायही आपण करत असतो. या उपायांमध्ये चेहऱ्याला लेप लावणं हा प्रयोग खूप कॉमन असतो. पण हे लेप बनवताना, लावताना आणि लावल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला माहीत नसतं. लेपाचा थिकनेस किती असावा, लेप कशा प्रकारे लावला गेला पाहिजे अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण जर लेपाबद्दलचे हे नियम व्यवस्थित पाळले गेले नाहीत तर फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होतो. त्याच्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. हे लेप आपण फक्त चेहऱ्यालाच लावतो का हो? तर नाही. गुडघा दुखत असेल, गुडघ्याला सूज आलेली असेल, डोकं दुखत असेल किंवा त्वचेच्या ठिकाणी कुठे वैवरणे आलेलं असेल, म्हणजेच डिस्कलरेशन आलेलं असेल, तर अशा वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे लेप आपण वेगवेगळ्या ठिकाणी लावत असतो. याच्यामुळे काय होतं तर ज्या औषधी द्रव्यांचे लेप आपण लावत असतो त्या औषधी द्रव्यांचे गुणधर्म त्वचेच्या आतमध्ये शोषले जातात आणि त्याचे अपेक्षित परिणाम आपल्याला त्वचेवरती दिसतात. हे लेप लवकरात लवकर पसरले जावेत याने त्याचं काम लवकरात लवकर करावं म्हणून आणखी काय केलं जातं तर लेपामध्ये लिक्विड्स म्हणजेच काही द्रव पदार्थ ॲड केले जातात. मग ते दूध असेल, वेगवेगळे अर्क असतील, वेगवेगळ्या वनस्पतींचे रस आहेत, गुलाब पाणी, ग्लिसरीन, वेगवेगळे इसेन्शियल ऑइल्स किंवा बदाम तेल, खोबरेल तेल, एरंड तेलासारखी तेलं, तूप किंवा फक्त पाणी घालून देखील हे लेप बनवले जातात. तर प्रत्येकाच्या स्किन टाईपनुसार ज्याला जशा गोष्टी सूट होतात तशा प्रकारे हे लेप बनवले जातात. याच्याने या लेपाचं त्वचेमध्ये ॲब्सॉर्प्शन फास्ट होतं. द्रव्यम आद्रम शिलापिष्टम शुष्कम वा सद्रवम तनु देहे प्रलेपनार्थ तल्लेप इत्युच्यते बुधे. म्हणजेच वनस्पतीचे द्रव्य ताजं, ओलं, हिरवं असं घेऊन किंवा तसं न मिळाल्यास, शुष्क म्हणजेच कोरडं असल्यास त्याचं सूक्ष्म चूर्ण बनवून त्याच्यामध्ये अपेक्षित असा द्रव पदार्थ मिसळून फार पातळ किंवा फार जाड नसलेला, त्वचेला चिटकेल अशी कन्सिस्टन्सी बनवून ज्याचा लावण्यासाठी उपयोग केला जातो त्याला लेप असं म्हणतात. लेपाचे दोन महत्त्वाचे प्रकार सांगितलेले आहेत, प्रलेप आणि प्रदेह. प्रलेप म्हणजेच काय तर थंड गुणाच्या औषधी द्रव्यांचे लेप बनवून ते पित्तज आणि रक्तजव्याधींमध्ये लावले जातात. आणि प्रदेह म्हणजेच काय तर सोसवेल असा लेप गरम करून तो वातज आणि कफजव्याधींमध्ये लावला जातो. या लेपाचे परत तीन प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, दोषग्न, विषग्न आणि वर्ण्यलेप. दोषग्न लेप म्हणजेच काय तर त्वचेच्या ठिकाणी कुठे सूज आलेली असेल, खाज येत असेल किंवा इतर काही लक्षणं दिसत असतील तर त्या ठिकाणचा दोष संचय कमी करण्यासाठी ह्या दोषग्न लेपाचा वापर केला जातो. दुसरा प्रकार आहे विषग्न लेप. म्हणजेच काय तर भल्लातक, वत्सनाभ यासारख्या तीक्ष्ण उष्ण गुणाच्या वनस्पती आहेत त्याच्यामुळे किंवा विषारी कीटक दंश झाल्यामुळे किंवा विषारी कीटकाचा स्पर्श झाल्यामुळे त्वचेवरती विषारी परिणाम दिसू शकतात तर ते विषारी परिणाम नाहीसे करण्यासाठी हे विषग्न लेप त्वचेवरती केले जातात. आणि तिसरा प्रकार आहे वर्ण्यलेप. म्हणजे चेहरा किंवा चेहऱ्याच्या त्वचेची किंवा त्वचेच्या इतर ठिकाणी कुठे काळपटपणा आलेला असेल किंवा वैवर्ण्य आलेला असेल तर कांती वाढवणारे जे लेप असतात ते आहेत वर्ण्यलेप. स्पेशली चेहऱ्याच्या त्वचेसाठी हा वर्णलेपांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. लेप बनवताना कोणती काळजी घ्यावी ते आता आपण बघूयात. लेप बनवण्यासाठी शक्यतो ताज्या, हिरव्या, ओल्या वनस्पती वापराव्यात असं म्हटलं जातं कारण त्याचे तेवढे चांगले परिणाम त्वचेवरती दिसून येतात. पण आजकाल प्रत्येकालाच ताज्या वनस्पती मिळवणं शक्य होत नाही. मग सुकलेल्या वनस्पतींचं चूर्ण आपण वापरत असतो किंवा इतर काही गोष्टी असतील तर ते आपण पावडर फॉर्ममध्ये वापरतो. हे चूर्ण घेताना ते व्यवस्थित चाळून बारीक करून घेतलं पाहिजे कारण याच्यामध्ये जर जाड कण राहिले तर त्याने त्वचेला इजा होण्याची शक्यता असते. त्यानंतर प्रत्येकाच्या स्किन टाईपनुसार अपेक्षित असा द्रव पदार्थ त्याच्यामध्ये मिसळून फार पातळ किंवा फार जाड नाही, त्वचेला चिटकेल अशी व्यवस्थित कन्सिस्टन्सी असणारा लेप आपल्याला बनवून घ्यायचा आहे.
लेप लावताना कोणती काळजी घेतली पाहिजे? तर ज्या ठिकाणी लेप लावायचा आहे त्या ठिकाणचे केस सर्वात आधी काढून घ्या. आता पुरुषांच्या बाबतीत चेहऱ्याला लेप लावताना हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यांना जर केस काढायचे नसतील तर कंगव्याच्या साह्याने केस उभे करून घ्या आणि मग लेप लावा. कारण केस त्या ठिकाणी जास्त असतील तर औषधांचं ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होणार नाही आणि त्वचेवरती परिणाम त्याचे व्यवस्थित दिसणार नाही. लेप लावताना तो त्वचेच्या रंध्रांवरती छिद्रांवरती व्यवस्थित लेप लावला गेला पाहिजे. याच्यामुळे छिद्रांमधून औषधांचं ॲब्सॉर्प्शन आतमध्ये छान होतं. त्याच्यामुळेच लेप नेहमी प्रतिलोम दिशेने म्हणजेच हेअर ग्रोथच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच असा खालून वरच्या दिशेने लावला गेला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जखमा आणि व्रण असणाऱ्या ठिकाणी लेप कधीही लावायचा नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतरची तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की लेपाचा थिकनेस किती असावा. चेहऱ्याच्या बाबतीत लेप लावताना लेपाचा एक सिंगल थर लावायचा आहे कारण चेहऱ्याची त्वचा फार नाजूक असते. लेप लावल्यानंतर कोणती काळजी घ्यावी ते आता आपण बघणार आहोत. लेप लावल्यानंतर शरीरातील आणि वातावरणातील उष्णतेमुळे तो वाळू लागतो, त्वचेला ओढा बसतो, त्वचा आकुंचली जाते आणि लेपाचं काम हे तो वाळेपर्यंतच असतं. त्याच्यामुळे लेप वाळल्यानंतर तो काढून टाकायचा आहे. लेप वाळल्यानंतर तो तसाच त्वचेवरती राहू दिला तर त्वचेच्या ठिकाणी इरिटेशन येऊन त्या ठिकाणी वैवर्ण्य येण्याची शक्यता राहते. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की लेप लावल्यानंतर शरीराचा तो भाग तो अवयव स्थिर ठेवायचा आहे कारण हालचालींमुळे अर्धवट सुकलेल्या लेपाचे पापुद्रे पडू लागतात. जनरली चेहऱ्याला लेप लावल्यानंतर मोठ्या मोठ्याने हसणं, बोलणं, वेगवेगळे हावभाव करणं असले प्रकार लोक करत असतात, पण चांगल्या परिणामांसाठी चेहरा स्थिर ठेवायचा आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की लेप काढताना तो कोमट पाणी लावून अलगद कापसाच्या बोळ्याच्या साह्याने काढायचा आहे कारण जर तसाच तुम्ही कोरडा काढायला गेला तर त्याच्यामुळे त्वचेला इजा होण्याची शक्यता राहते. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे की लेप लावल्यानंतर त्वचेवरती सूज, खाज, लाली, पुरळ किंवा इतर काही लक्षणं दिसत असतील तर तो लेप पटकन काढून टाकायचा आहे, तो लेप पुन्हा करायचा नाही. तुम्ही मेबी त्या लेपाला ॲलर्जिक असू शकता. त्यानंतर वेगवेगळी औषधीसिद्ध तेल तूप लावून ती जागा मऊ करून घ्यायची आहे. औषधीसिद्ध तेल तुपं तुमच्याकडे नसतील तर साधं गाईचं तूप किंवा खोबरेल तेल लावून ती जागा मऊ करून घ्यायची आहे. तर हे असे साधे सोपे लेपाबद्दलचे नियम आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. बऱ्याच वेळा न कळत काही गोष्टी आपल्याकडून घडत असतात आणि त्याचे परिणाम त्वचेवरती होत असतात, त्या गोष्टी आपल्या लक्षात देखील येत नाहीत. त्यामुळे लेपाचे हे साधे सोपे नियम पाळा की माहिती जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत माहिती उपयुक्त वाटल्यास, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद.